आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि रोजगारावरती भर देण्यात आला. 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती योजनेची ठाकरे सरकारनं घोषणा केली होती, मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवल्याची घोषणा अजित पवारांनी केली. आता 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं देखील 2 लाख रुपये इतकं कर्ज माफ होणार आहे. अर्थसंकल्पातून वचननामा शपथनाम्यामधली एकही तरतूद पूर्ण झाली नसल्याची टीका भाजपचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. बेरोजगारांसाठी केवळ भाषणं द्यायची आणि प्रत्यक्षात काही नाही अशी स्थिती असल्याची टीकाही त्यांनी केली. या अर्थसंकल्पात नवीन कोणतीही घोषणा नसून भाजप सरकारच्याच काळातल्या योजनांचं नाव बदलण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रथेनुसार सैलानी बाबाची चादर चढवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. या यात्रेदरम्यान अतिरिक्त बसेस सोडण्यात येतात, त्या देखील आता रद्द करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध असलेली होळीही रद्द करण्यात आली असून संदल देखील निघणार नाही. यात्रा रद्द झाल्यानं भाविकांचा मात्र हिरमोड झाला आहे. आपण त्यांच्यासाठी बसेस इत्यादीच्या नियोजन करतोय. काल चर्चा झाली होती, विभागीय आयुक्त पण स्वतः होते आणि आम्ही MSRDCचे लोकांना पण बोलून घेतला होता. त्यांना इव्हॅक्युएट करण्याचा आदेश आणि त्यांना इथून डिस्ट्रिक्टच्या बाहेर पाठवण्याचा प्रयोजन आपण करतो. उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान प्रकल्पात 6.25 कोटींचा घोटाळा झालाय. तब्बल 19 बड्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात 3 उपजिल्हाधिकारी आणि 2 तहसीलदारांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन केलं. या भागात आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांचं सुद्धा लक्ष नाही. आज शेतकरी एका बाजूला आत्महत्या करायला लागलाय. आज एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा पण याकडे दुर्लक्ष करायला लागले. माझी पालकमंत्र्याला विनंती आहे की आपण पालकमंत्री आहात, हे पालकमंत्री असता तुमच्या समोर एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय, मग याचं कुणाकडे आम्ही बघायचं? 6.25 कोटी पुस्तकं आणि 94 लाख रुपये हे प्रशिक्षणावर खर्च झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. तर 6.25 कोटी पुस्तके केवळ 1 महिन्यात अखेरच्या मार्च महिन्यात दाखवलेले आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठात घडलेल्या महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणाचा अहवाल कुलगुरूंनीच दडपल्याचा गंभीर आरोप विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉक्टर मेधा नानिवडेकर यांनी केलाय. वेळोवेळी पत्र देऊन देखील कुलगुरू महिला अत्याचाराचा अहवाल का खुला करत नाहीत असा सवालही त्यांनी केलाय. चौकशी कशी केली याची माहिती मिळायलाच हवी अशी मागणी देखील नानिवडेकर यांनी केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बसण्याचा मान एका विद्यार्थिनीला देण्यात आलाय. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. योगिता शिंदे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. या विद्यार्थिनीनं देखील स्थायी समिती सभापतीपदाच्या कामकाजाची माहिती करून घेतली आणि आजचं कामकाज योग्य पद्धतीनं पार पाडलं. याचा मला भविष्यात खूप उपयोग होणार आहे. मला मोठं बनल्यावर लोकप्रतिनिधी व्हायचंय, कारण की मला सगळ्या जनतेचं प्रश्न निवारण्याची संधी मला मिळणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून आम्ही सर्व सदस्यांनी एक निर्णय घेतला की बाबा आपल्या महानगरपालिकेतल्या विद्यार्थिनीला चेअरमनपदी आम्ही ह्यावेळी बसवलं. याचा एक संदेश म्हणजे शिक्षणाबरोबरच राजकारण असेल, समाजकारण असेल, ह्याचा तिला अभ्यास पण मिळेल. येस बँकेवरती RBIनं निर्बंध घातल्यानंतर अहमदनगर इथल्या LIC कार्यालयाबाहेर येस बँकेचे चेक स्वीकारले जाणार नाहीत असा फलक लावण्यात आलाय. या फलकामुळे अहमदनगर इथं येस बँकेचे खातेधारक असलेल्या LIC विमाधारकांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं काही बँकांच्या संदर्भात निर्बंध आणण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याच पार्श्वभूमीवर येस बँकेचा सुद्धा निर्बंध लावण्यात आले होते. 100 वर्षांपासून रखडलेल्या लोणंद पंढरपूर रेल्वे मार्गाचं काम मार्गी लावलं यासाठी पंढरपुरामध्ये विठुरायाच्या चरणी साकडं घालण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा आणि पालखी मार्गाला समांतर असलेल्या फलटण पंढरपूर रेल्वे मार्गास निधी देऊन हा मार्ग पूर्ण करावा अशी मागणी यावेळी रेल्वे संघर्ष समितीनं केली.
राज्यात लोकायुक्त कायदा विधिमंडळात मंजूर करावा यासाठी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अण्णांनी याआधी मुख्यमंत्र्यांना 4 पत्र लिहिली आहेत. शिवाय 30 जानेवारी 2019 रोजी राज्यातील लोकायुक्त कायद्यासाठी रायगड सिद्धी इथं उपोषण देखील सुरू केलं होतं. सारथी प्रकल्पासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण या रकमेचा योग्य पद्धतीनं वापर होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सारथी संस्थेद्वारे मदत केली जाते. प्रत्यक्ष पैसे डिस्बर्स केल्यानंतर ते वापरण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा लागते आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रणा उभी करून काम करावं लागतं, हे करण्यामध्ये काही अडथळे सरकारने तयार केलेले आहेत. सरकारने आजच तारादूत नावाचा जो प्रकल्प आहे ते पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केलेला आहे. मग एका बाजूला ज्याच्यावर खर्च करायचा आहे त्या प्रकल्पांना स्थगिती द्यायची आणि इकडे तरतूद करायची, हे दुटप्पी धोरण योग्य नाही. औरंगाबादेत 3 दिवसांपूर्वीच हायकोर्टानं शहरातील अनधिकृत होर्डिंग्स काढून टाकावेत असे आदेश दिले होते. 3 दिवसांच्या मोहिमेमध्ये मनपाने जवळपास 2400 अनधिकृत होर्डिंग्स हटवलेत. त्यांना प्रत्येकी 2000 दंडही ठोठवण्यात आलेला आहे. शुभेच्छा देणाऱ्यांची नावं नसेल तर ज्याला शुभेच्छा दिल्यात त्याच्याकडून हा दंड वसूल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. धुळ्यात एमआयएम पक्षाचे आमदार फारुख शहा यांनी महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आणि अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप फारुख शहा यांनी केलाय. तर शिवसेनेने या मागणीवरती आक्षेप नोंदवलाय. फक्त हिंदू अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी आमदार का करतायत असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय. भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी एजेंट आहे, या ठिकाणी तो आयुक्त आहे, त्यांची चौकशी मागणी फारुख शहा का करत नाही? आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की फक्त हिंदू अधिकाऱ्या टार्गेट जरी करणार असतील तर शिवसेना ते कदापि सहन करणार नाही. या अधिकाऱ्यांनी देखील चौकशी करावी अशी मागणी आता आम्ही या निमित्त तुमच्या समोर करतो. मालेगाव महापालिकेमध्ये संगणकीयकरण करण्यावरून महासभेत महागठबंधनचे नगरसेवक आमिन फारूक आणि काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल बर्वे यांच्यामध्ये चांगली झुंपली. दोन्ही नगरसेवक एकमेकांवरती धावून गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जनता दलाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी यांनी संगणकीकरणावरून सभागृहातील सदस्य जास्त शिकलेले असल्याची टीका केली. यावरती बर्वेंनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यामध्ये गेलेल्या शिवसैनिकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी ही माहिती दिली आहे. शिवाय आमदार राजन साळवींनी प्रकल्पाबाबतची भूमिका जाहीर करावी असं आव्हान जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी दिलंय. तर 10 वर्ष काँग्रेसमध्ये असणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत असं प्रत्युत्तर साळवींनी दिलंय. राज्यातला कॉपीमुक्त परीक्षेचा नारा फोल ठरताना दिसतोय. यवतमाळ जळगाव पाठोपाठ बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात देखील कॉपीचा सुळसुळाट बघायला मिळाला. 10वीच्या हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना कॉपी पुरवण्यासाठी अनेक जण शाळेच्या भिंतींवरती चढून कॉपी पुरवत होते. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झालाय. 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरवेळी देखील असंच चित्र बघायला मिळालं होतं. जगभरात धडकी भरवणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सोन्या चांदीच्या जागतिक बाजारपेठेवरती मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय. या घडामोडीमध्ये डॉलरचा भाव गेल्या आठवड्याभरात चांगल्याच वधारलाय. त्यामुळे आज सोन्याच्या दरानं देखील आतापर्यंतचा उच्चांक गाठत 44,000 रुपये प्रतितोळा इतका आकडा गाठलाय. डॉलरचा दर वाढला असून सोन्याच्या दरात आठवड्याभरात तब्बल 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. हे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला होता, मात्र त्याचवेळी पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. त्यामुळे चोरीची मोठी घटना होता होता टळली. तरीही शहरात पुन्हा एकदा एटीएम फोडणारी टोळी सक्रिय झाली अशी चर्चा नाशकात सुरू झाली आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील नवापूर तळोदा शहादा अक्कलकुवा तालुक्यामध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ हवामान इथं होतं. या अवकाळी पावसानं नंदुरबार शहरातील मिरची पथरी व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ज्वारी हरभरा कांदा अशा पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सततच्या ढगाळ हवामानामुळे अगोदरच सर्वच पिकं रोगराईनं ग्रासलेली आहेत, त्यात अवकाळी पावसाचं संकट आल्यानं शेतकरी धास्तावलाय.
दुसरीकडे पालघरमध्येही तुरळक पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातल्या बागायत शेती आणि रब्बी पीक घेण्यात येतं. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी चिंतेत आलाय. यातच ग्रामीण भागात असलेला वीटभट्टी व्यावसायिक देखील संकटात येण्याची शक्यता आहे. पावसाचा असा जोर सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. परभणी जिल्ह्यातील जामगावातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका बसलाय. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री तापमानात घट होत असल्यानं संत्र्यांच्या झाडावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे ऐन दुष्काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या संत्र्याच्या झाडांची फळगळ होऊ लागली आहे. रोज क्विंटल ते दीड क्विंटल फळं गळून पडत असल्यानं काय करावं असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. बातमी आहे अपघाताची. साताऱ्यातल्या खंबाटकी घाटामध्ये एस कॉर्नरवरती मोठा अपघात झाला. बोरवेलच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ही गाडी उलटली. दुर्घटनेमध्ये 3 कामगार जागीच ठार झाले तर 8 कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी 4 प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. फेसबुकद्वारे लहान मुलांचं लैंगिक छायाचित्र आणि पॉर्न व्हिडिओ अपलोड केल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. कोल्हापुरात नुकतंच अशा 2 वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून मोबाईल सिम कार्डसह साहित्य देखील जप्त करण्यात आलंय. आणखी काही संशयित सायबर पोलिसांच्या रडारवरती आहेत. फेसबुक अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देत आहे. कोल्हार शिर्डी रस्त्यावरील पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी गेलेल्या ट्रकचा टायर फुटला. त्यानंतर इंधन गळती होऊन ट्रकनं पेट घेतला. ट्रकमध्ये साखरेची पोती असल्यानं साखर विरघळायला सुरुवात झाली. त्यामुळे आग आणखीनच भडकली. अग्निशमन विभागानं आग आटोक्यात आणली आहे. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीनं ट्रक पेट्रोल पंपापासून दूर ओढण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जालन्यातील ओम साईराम स्टील कंपनीमध्ये झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. कामगारांवरती जालना आणि औरंगाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी चंदन झीरा पोलिसांनी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी धडक कारवाई करत 42 लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे. दारू तस्करांविरोधातील मोहिमेदरम्यान पोलिसांना रस्त्यावरती एक नादुरुस्त ट्रक सापडला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल 42 लाखांचा दारूसाठा सापडला. हा ट्रक गुजरातहून आलेला होता. ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. होळी हा रंगांचा सण. हा सण आला की पळसाची फुलं आठवतात. भर उन्हाळ्यात रणरणत्या वातावरणामध्ये पळसाच्या रंगीबेरंगी फुलांनी आपलं मन प्रसन्न होतं. पळसाची फुलं फेब्रुवारी ते एप्रिल या उन्हाळी काळात येतात. सेंद्रिय रंगानं ज्यांना होळी खेळायची असते ते या झाडाची फुलं उकळवून त्या रंगानं होळी खेळतात. या झाडापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. तिकडे कोकणातील शिमगोत्सवात खरे रंग भरतात ते इथले नमन आणि खेळे बघून. खेळ्यांमध्ये संकासूर हे इथलं मुख्य आकर्षण. गुहागर तालुक्यातील अडूर इथं श्री सुंकाई देवीचा नमन मंडळामध्ये देखील संकासुराचं मुख्य आकर्षण असतं. लांब पांढरी दाढी, डोक्यावरती टोपरं, अंगात काळ्या कलरचं कापड असा पेहराव संकासुराचा असतो. सुंकाई देवीच्या मानाच्या होळीच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये खेळे सादर केले जातात आणि त्यानंतर होळी पेटवली जाते. येस बँकेवरील आर्थिक निर्बंधांनंतर कल्याण आणि परिसरातील येस बँकेच्या शाखांमध्ये खातेधारकांनी मोठी गर्दी केली आहे. पैसे काढण्यावरती आरबीआयनं मर्यादा आणल्यामुळे अनेक खातेदार हवालदिल झालेत. कल्याण पश्चिमेतील बँकेच्या शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेधारकांची दिवसभर मोठी रांग बघायला मिळाली. एकापाठोपाठ एक अशा मोठमोठ्या बँकांवरती आर्थिक निर्बंध येत असल्यानं आता पैसे ठेवायचे तरी कुठे असा सवाल नागरिक विचारत आहेत. वाशीत महाराष्ट्र भवन साकारणार या अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून आणि पेढे वाटून हा जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत नवी मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी हे महाराष्ट्र भवन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे ते तात्काळ व्हावं अशी मनसेची मागणी होती. अर्थसंकल्पात महाराष्ट्र भवनाची घोषणा झाल्यानं मनसेकडून सरकारचे आभार मानण्यात आले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या वतीनं मासुंदा तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेलं शौचालय हे गेल्या 6 महिन्यांपासून जशास तसं असून धूळ खात असून ते लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली. महापालिकेनं 1,00,000 रुपये खर्च करून इथं शौचालय बांधलं मात्र याचा उपयोग होत नसल्यामुळे महापालिकेनं लवकरात लवकर लक्ष द्यावं या प्रकरणाकडे असा इशारा मनसेनं दिला आहे.